वेलकम मुलांनो, एल बी एस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण प्रयोग शिकत होतो. मग प्रयोग शिकत असताना आपण प्रयोगामध्ये पाहिलं की प्रयोग म्हणजे काय, मग कर्ता कर्म क्रियापद शिकणं प्रयोगासाठी खूप महत्वाचं आहे. तर आपण कर्ता कर्म क्रियामध्ये वाक्यकृत कसं ओळखायचं ते आपण शिकलो. मुलांनो, प्रयोगाचा पहिला जो प्रकार आहे कर्तरी प्रयोग, तो आपण आज बघणार आहोत. तर पहा मुलांनो, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. पुन्हा एका मुलांनो एकदा माझ्या बरोबर वाचण्याचाही प्रयत्न करा. कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग म्हणजे काय मुलांनो, जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजे या कर्तरी प्रयोगामध्ये मध्यभागी कोण येणार आहे, कर्ता. म्हणजे कर्त्याच्या सर्व आजूबाजूने जो फिरला जातो म्हणजे काय, तर कर्त्यानुसारच कर्त्याच्या लिंगवाचक पुरुषानुसार काय बदलतो, क्रियापद बदलतो. म्हणजे कर्ता बदलला की कर्त्याचं जर लिंग बदललं तर क्रियापद बदलतं, कर्त्याचं वचन बदललं की क्रियापदही बदलतं, कर्त्याचा पुरुषाप्रमाणे सुद्धा क्रियापदामध्ये काय होतो, बदल होतो. म्हणजे इथे कर्ता आणि क्रियापद. मग क्रियापद बदलतं कधी, तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार. ज्या प्रयोगामध्ये क्रियापद बदलतं तेव्हा तिथे कोणता प्रयोग होतो, कर्तरी प्रयोग. मुलांना पहा, पुन्हा एकदा सांगते, जेव्हा कर्त्याच्या कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते, हे सगळ्यात महत्वाचं आहे मुलांना. तुम्हाला कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे जर समजलं तर तुम्हाला प्रयोगाचा हा कर्ता कर्तरी प्रयोग ओळखणं खूप सोपं जाईल. तर पहा मुलांना, आता प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय नसत. पहिला मुद्दा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय नसत. त्या पुढचा मुद्दा आहे मुलांनो, कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते. कोणत्या काळात असत मुलांनो क्रियापद, कोणत्या काळात असत बहुधा, बहुतेक करून वर्तमान काळामध्ये असतो. तो प्रयोग कोणता असतो, कर्तरी प्रयोग. आता त्यापुढे पहा मुलांनो, कर्तरी प्रयोगात कर्म काही वेळा द्वितीयांश असतो. म्हणजे द्वितीयात असतो म्हणजे काय, तर द्वितीय विभक्तीमध्ये असतो कर्म. पहा मुलांनो इथे काय काय दिलेले बघा, कर्ता कर्म पुन्हा क्रियापद आणि पुन्हा कर्म. म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रयोग ओळखताना कर्ता कर्म क्रियापद हे अतिशय महत्वाचं असतं. मग कर्तरी प्रयोगात सगळ्यात पहिले पहा मुलांनो, कर्त्याला आणि कर्माला विभक्ती असते का, विभक्ती प्रत्यय नसतं. आणि क्रियापद कोणत्या काळात असतं मुलांनो, बहुधा बहुतेक करून तर वर्तमान काळीच असतं. आणि कर्म, कर्म हे काय असतं, काही वेळा. मुलांनो शब्द पहा, कर्म काही वेळा द्वितीय असते, म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये असतं. तर आपण मुलांनो याची उदाहरणे पाहूया. पहा मुलांनो, पहिलं जे वाक्य आहे, राजू आंबा खातो. आता इथे कर्ता कोण आहे बरं, राजू आहे. मग हा कोण आहे, लिंग कोणता आहे, राजू म्हणजे काय, मुलगा. मग तो कोणत्या लिंगामध्ये आहे, तर पुलिंगी आहे. मग आपल्याला कर्तरी प्रयोगाचं लक्षण, कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे सांगतानाच काय सांगितलं होतं, कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार काय बदलत असतं, क्रियापद बदलत असतो. मुलांना पुन्हा एकदा पहा, राजू आंबा खातो. आता पुलिंग आहे म्हणून इथे काय येणार, खातो हे क्रियापद येणार. प्रिया आंबा खातो असंही काहीतरी नाही येणार, कारण प्रिया हे काय आहे, स्त्रीलिंग रूप आहे ना, म्हणून इथे काय येणार, प्रिया आंबा खाते. किंवा असं होईल का मुलांना, पाहू राजू आंबा खाते असं होईल का, अर्थातच होणारच नाही, कारण इथे पुलिंग आहे म्हणून इथे क्रियापद काय येणार,
अवनी अंबा खाते